सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू असून आतापर्यंत 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 18 रुग्ण बरे झाले आहेत तर रविवारी अंभई जवळील हट्टी या गावामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावामध्ये घबराट निर्माण झाली आहे. सिल्लोड शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी सायंकाळपर्यंत 21 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी सिल्लोड शहर 11, अजिंठा 3, मागणी 1, डोंगरगाव 1, हट्टी 1, बोरगावबाडी 1, घाटनांदरा 2, मांडगाव 1 येथील रहिवासी आहे. तेथील संबंधित रुग्णांचे राहते घर, रस्ते, गाव भाग प्रतिबंधित केला आहे. आजपर्यंत सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. रुग्णांचा उपचार उपजिल्हा रुग्णालय सिडको, दुर्गा माता मंगल कार्यालय सिल्लोड, ग्रामीण रुग्णालय अजिंठा आणि औरंगाबाद येथे चालू आहे आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड शहरामध्ये आजपर्यंत 46 रुग्ण आणि ग्रामीणमध्ये 77 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले अशी माहिती सिल्लोड तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी एमसीएनशी बोलताना दिली. तर अंभईजवळील हत्ती येथे एका रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच पोलीस पाटील शारदा जरारे आणि सरपंच दामू बनसोड यांनी आरोग्य विभागाला तात्काळ माहिती देऊन गाव सील केले. तर गावातील ग्रामस्थांना घरातच राहून सहकार्य करण्याचं आवाहन देखील जरारे यांनी केलं. यानंतर रविवारी दुपारी उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने हट्टी येथे येऊन बाधित झालेल्या रुग्णाला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं. रुग्णांच्या घरातील आणि शेजारील एकूण 16 जणांना होम क्वारंटाईन करून त्या 16 जणांचे स्वॅब घेण्यात आले. गावातील नागरिकांच्या देखील घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. अमोल नगरे, MCN न्यूज, सिल्लोड.